कोवाडला पुराचा विळखा, बाजारपेठ, बस स्थानक परिसर जलमय. चंदगड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून जंगमहट्टी, झांबरे व घटप्रभा नदीतून सुरू असलेल्या सांडवा विसर्गामुळे होनहाळ, नाला, घटप्रभा व ताम्रपर्णी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नदी काठावरील कोवाड बाजारपेठेत पाणी साचून राहिल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. या भागातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे कसरतीचे झाले. यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून व्यापारी वर्गात धास्ती वाढली आहे. दाटे येथे बेळगाव वेंगुर्ला मार्गावर ताम्रपर्णी नदीचे पाणी आल्याने हा मार्ग दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि दुसऱ्या भागातून वळविण्यात आला आहे. 2019 नंतर कोवाडमध्ये आलेलं पाण्याचं हे महाभयंकर स्वरूप आज कोवाड बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेले. 2019च्या वेळी जो महापूर आला होता त्याची प्रचिती कदाचित या ठिकाणी येते असं वाटतंय. तर आज या ठिकाणी आपण आलो नित्तूर रोड कोवाड या ठिकाणी. ही बाजारपेठच्या या बिल्डिंग आपण बघतोय, त्या बिल्डिंगमध्ये पाणी आता शिरायला सुरू झाले. याच्यात बहुतांशी व्यापारी वर्गांचं साहित्य या ठिकाणी हलवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहे. प्रशासनानं आदेश दिलेत की येथील पाणी हे वाढण्याचा संभव आहे. 2019 पूरस्थिती येण्याचा संभव आहे. तरी पूर्ण व्यापाऱ्यांनी या ठिकाणचं साहित्य सुद्धा हलवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय मंगलमूर्ती स्टेशनरी, तर त्यांच्या पायऱ्यापर्यंत सुद्धा पाणी आलंय. तर त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने आदेश दिले की साहित्य पूर्ण काढून घ्यावं. पुढं जर बघा निट्टूरचा रोड या ठिकाणी आपण बघतोय, तर निट्टूर कोवाडपासून निट्टूर हे जे काही 2 किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. त्याचबरोबर कोवाडमधील गिनीची जी आपण बाजारपेठ म्हणतोय तिथं जे रुंदीकरणाचं काम चालू होतं तिथं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. आज चौफेर कोवाडची बाजारपेठ ही पाण्याने घेरलेली आहे. तर तिथल्या नागरिकांना एक सूचना देण्यात येते की त्यांनी सुरक्षित स्थळी स्वतः स्थानापन्न व्हायचं आहे.